सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील अर्जुन नगर भागातील रेशन वालाची मजुरदारी अनेक ग्राहकांना ठरलेल्या प्रमाणे शासनाने नियम दिल्याप्रमाणे माल न देता माल देतो कमी, त्यावरून दुकानदार व ग्राहकांमध्ये झाली मोठी हुज्जत। ग्राहकांकडून मागणी, या दुकानदारावर कारवाई होण्याची ग्राहकांकडून मागणी, काय आहे नेमका प्रकार? काल सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारची दुकानदार व ग्राहकांमध्ये झाली होती हुज्जत व अक्षरशः दुकानदाराने ग्राहकांना काठीने घेऊन मारण्यापर्यंत पोहोचली होती त्याची मजल। अशीच जर मुजुमदारी ग्राहकांची रेशनवाल्यांची जर वाढत असेल तर ग्राहकांनी जायचं पुढे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन या मुजोर रेशन चालकांवर त्वरित त्यांना लगाम लावण्याची आहे गरज व त्यावर त्वरित कारवाई होण्याची ग्राहकांकडून केली आहे मागणी। याचा रिपोर्ट घेतला आमचे करमाळा प्रतिनिधी हर्षवर्धन गाडे। काय आहे तो प्रकार बघूया। त्याबद्दल गोरगरिबांना आता कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे लोकांना धान्य मिळत नाही, तर हे धान्य मिळत का नाही म्हणून मी दुकानदारांना विचारणा केली असता त्यांनी मला उडवाउडीची उत्तरं दिली व मी अधिकृत सदस्य आहे का नाही हे पाहण्याची मी प्रयत्न केला व संबंधित सरपंच ग्रामसेवक यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचं उत्तर मिळालं नाही। तुम्ही अधिकृत सदस्य आहात किंवा नाही, पण जरी सदस्य असू किंवा नसू पण मी गोरगरिबांचा धान्य मिळावं यासाठी कुठंतरी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळीकडून केला जात आहे। प्रत्यक्षात ज्यावेळेस मी माझा स्वतःचा माल घेण्यासाठी दुकानात गेलो त्यावेळेस मी काय गोष्टी ऑनलाईन चेक केल्या त्या आणि त्या बघितल्यानंतर मला ॲक्च्युली माल 7 माणसाचा 21 किलो गहू आणि 14 किलो तांदूळ, 1 किलो तूर डाळ आणि 1 किलो चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ आणि केंद्र सरकारचा जो मिळणार आहे 5 किलो मानसी तांदूळ तो 35 किलो मिळत असून म्हणजे ऑनलाईन नोंद दाखवते। प्रत्यक्षात मला 12 किलो गहू व 8 किलो तांदूळ नोंदला गेला आहे। म्हणजे मला तिथं जवळजवळ त्यांनी 15 किलो माल कमी दिला आहे आणि केंद्र सरकारचा मिळालेला 35 किलो माला त्यांनी मला 20 किलो म्हणजे तिथं पण मला 15 किलो माल त्यांनी कमी दिला आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी करीत असताना मी बारीक अभ्यास केला की माझ्या बाबतीत जर असं घडत आहे तर गावातील बऱ्याचशा कुटुंबधारका कार्डधारकांची हीच अवस्था असणार आहे, म्हणून मी त्यांची ऑनलाईन माहिती चेक केली असता काय मला हा भ्रष्टाचार अगर त्यांनी केलेला काळा बाजार समोर निदर्शन असा आला आहे। कार्डवरती माल 6 लोकांचा माल आहे, आम्हाला 4 लोकांचाच माल दिला जातो आहे आणि नोंदणी पण 6 लोकांची कार्डवरती। ज्यावेळेस काजी भाऊसाहेब आले त्यावेळेस म्हणले सगळा माल तुमचा द्यायला सांगू म्हणले आणि प्रत्येक वेळेस 5 रुपये 6 रुपये एक्स्ट्रा घेतात। विचारलं काय एक्स्ट्रा घेतात तर म्हणते आम्ही हमाली कुठनं द्यायची, गाडी भाडं कुठनं द्यायचं, जे लोकं वाटायला असतात त्याचं पैसे कोण देणार? आणि आपण विचारलं असं का आम्ही नाही देणार पैसे, म्हणजे काय करायचं कर तुला जा देतच नाही माल। त्यांनी काय आणखी माल दिलेला नाही, ही सगळी घोटाळा प्रकार चालवलेला आहे, इथं दावादाबीचं प्रकरणच करते ते, त्याच्यावरती दखल घेणं गरजेचे आहे। आणि काही लोकांना असा माल आहे की ते तुम्हाला काय करायचं ते करा, कुठं जायचं तिथं जावा। काय कायचं कार्ड दालिद्र्याचं कार्ड आहे ते केसरी केलेले आणि ह्याला अधिकार कुणी दिला हे सुद्धा तपासणी केली पाहिजे। किती दिवसापासून तुम्हाला हे माल कमी मिळतोय? हे माल मला 25 वर्ष झाल्यापासून कमी मिळतोय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।